किथो रवि गुरु भक्ति ची। राजमाते चे गात गुणगान जी जी जी, राजमाते चे गात गुणगान जी जी, राजमाते चे गात गुणगान जी जी जी। राजमाता जींचं नाव कुलवंत, राजमाता जींचा जन्म 1 जानेवारी 1931 साली झाला। आई सोमवतीच्या पोटी हे कन्या रत्न जन्माला आले। पूज्य पिता मन्ना सिंह जी सोबत कुलवंत गुरुद्वारेस जाऊ लागली। तेव्हा कुलवंत 8 वर्षाची होती। कुलवंत 8 वर्षाची गुरुवाणीच्या हर्षाची गोडी कीर्तनाची लागली, गुरु सेवे भक्ती जागली। भाऊ महादेव सिंहजीची वाणी ऐकूनी महात्म्याची प्राप्ती झाली ब्रह्मज्ञानाची। कृपा बाबा अवतार सिंहजीची कुलवंत धन्य झाली, शरण सद्गुरु लाली। शहंशा बाबा अवतार सिंहजी कडून कुलवंताला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे। प्रभु निरंकार जानिला, प्रभु निरंकार जानिला, सत्य मानिला गुरु वानिला। येने दिदले हृदय स्थान, येने दिदले हृदय स्थान, जिज्ञासा गुरु भक्तीची महान, जिज्ञासा गुरु भक्तीची महान। राजमाते गातो गुणगान जी जी, राजमाते चे गातो गुणगान जी जी, राजमाते चे गातो गुणगान जी जी। शहन की शहनचा बाबा गुरुबचन सिंह जी कडून, अवतार सिंह जी कडून जेव्हा ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली त्यावेळी तो बदल शहनशाह बुधवंती आईची कुलवंत सुना, कुलवंत सुना बाबा गुरु बचनाची पत्नी काय वर्ण गुण। पिता बाबा गुरुबचन सिंह जी, सासरे शहनशाह जी, सासू माता बुधवंती यांना सद्गुरु रूपात पाहणारी एकमेव सून हीच ती धन्य राजमाता। गुरु रूपात सून पाहते सासू सासऱ्याला, सासू सासऱ्याला आपल्या पतीला सद्गुरु मान घेई आसऱ्याला। शिकविली गुरु भक्ती, शिकविली गुरु भक्ती, सदाचारणी सुवीराची लागली शक्ती। दादार जिरदा जिरदा जी जी, दादार जिरदा जिरदा जी जी। राजमातेचे गात गुणगान जी जी, राजमातेचे गात गुणगान जी जी,
नरसिंहजीच्या खांद्याला खांदा लावून निरंकारी मिशनच्या प्रचार आणि प्रसाराची धुरा सांभाळली. मिशनच्या सत्कार्याला मानवता धर्म प्रचाराला जाऊन देश विदेशाला जगविले मानव मात्राला. मिशनच्या सत्कार्याला मानवता धर्म प्रचाराला जाऊन देश विदेशाला जगविले मानव मात्राला. निरंकारी राजमातेने परोपकार केला जिरहाजी, परोपकार केला जिरहाजी, परोपकार केला जिरहाजी. स्थापनेनंतर एक दिवस असा आला की समस्त निरंकारी जगतावर शोक कळा पसरली. शोक कळा पसरली. की गुरु वचनाने मिशन साठी त्यागियला हो प्राण केले देहाचे बलिदान. केले देहाचे बलिदान. केले देहाचे बलिदान. एकोणी ऐंशी सालाला गुरु वचनाला संकेत झाला. 24 एप्रिल याच दिनाला भाव विभोर होऊन राजमाताजी हरदेवास विनवू लागले आहेत. भोळ्या हरदेवा स्वीकारा सेवा, तुम्हीच राजे आता विराजे, सांभाळा गुरुचे आसन. राजमाताजींच्या विनंतीला मान्यता देऊन सद्गुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज गुरुगादीवर विराजमान झाले. तेव्हापासून राजमातेने सद्गुरूच्या स्वरूपात आपल्या पुत्राला पाहिले. आई म्हणून कधीच कधीच चरणाचा स्पर्श करू दिला नाही. धन्य आहे ती राजमाता, धन्य आहे ती माऊली. की 2014 साला आ, 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 आ,
राजमातेचे